Dear student, today we will see new chapter, that is cell biology and biotechnology. In this chapter we will see cell biology, it is also called as cytology, stem cell biotechnology and its applications, important ages and development ऑफ ॲग्रिकल्चर. नवीन अशा प्रकारचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. याच्यामध्ये आपल्याला सेल बायोलॉजी म्हणजे पेशी विज्ञान, स्टीम सेल मातृपेशी किंवा त्यालाच त्या ठिकाणी मूल पेशी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर जैवतंत्रज्ञान आणि त्याची व्यवहारामधले असणारे काही उपयोग जो आहे तर ते उपयोग आपल्याला पाहिजेत, आणि शेवटी आपल्याला त्या ठिकाणी कृषी विकासामधील असणारे जे काही महत्त्वाचे अशा प्रकारचे असणारे जे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पण कॅन यू रिकॉल फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज सेल, पेशी म्हणजे काय, काय सांगता येईल. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ए सेल, म्हणजे असणारे जे काही रचनात्मक आणि कार्यात्मक अशा प्रकारचं असणारं जे काही बॉडी जे आहे तर त्या बॉडीचं असणारं जे काही एकक जे आहे तर त्या एककालाच आपण त्या ठिकाणी सेल म्हणताना दिसतो. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ए सेल. अँड सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज टिश्यू, विच आर द फंक्शन्स ऑफ द टिश्यू. टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स दॅट परफॉर्म ए सिमिलर अँड डिफिनेट फंक्शन. पेशी म्हणजेच अशा प्रकारचा त्या ठिकाणी पेशींचा असणारा तो काही ग्रुप, जो ग्रुप काय करताना दिसतो सारखंच आणि विशिष्ट अशा प्रकारचे असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो तर त्यालाच आपण त्या ठिकाणी टिश्यू जे ऊती जे आहे तर ती ऊती त्या ठिकाणी म्हणतो. पुढचं आपल्याला काय म्हटलं, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द टिश्यू, या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊतींचं कार्य कोणतं. आता फर्स्ट टिश्यू, द मस्क्युलर टिश्यू इन द बॉडी परफॉर्म कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सटेन्शन देअर बाय हेल्पिंग इन लोकोमोशन. या ठिकाणी असणारे जे काही स्नायू ऊती जे आहे तर ती स्नायू ऊती शरीरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरण या दोन असणाऱ्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया त्या ठिकाणी करताना दिसतात. याच्यामुळं तो असणारा जो काही ऑर्गॅनिझम जे आहे तर त्या ऑर्गॅनिझमचं असणारं जे काही लोकेशन सॉरी लोकोमोशन म्हणजे प्रचलन जे आहे तर त्या प्रचलनामध्ये मदत त्या ठिकाणी करताना दिसतात. द कंडक्टिंग टिश्यू ऑफ द प्लॅन्ट्स लाईक झायलेम अँड फोलेम ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड फूड रिस्पेक्टिवली. या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतीमध्ये असणाऱ्या ज्या काही कंडक्टिंग टिश्यू ज्या आहेत तर त्याच्यामध्ये झायलेम आणि फोलेम जलवाहिनी आणि रसवाहिनी ह्या काही करताना दिसतात. अन्न आणि पाणी जे आहे तर यांचं असणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी करताना दिसतात. थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की विच टेक्निक इन रिलेशन टू द टिश्यू हॅव यू स्टडीड इन द अर्लियर क्लासेस. मागच्या असणाऱ्या ज्या काही आत्ता ज्या आहेत तर त्या मागच्या आत्तामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाची असणारी जी काही ऊती संदर्भातली असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही नववीला त्या ठिकाणी पाहिलेली. द टेक्निक ऑफ द टिश्यू क्लॅचर अँड जेनेटिक इंजिनिअरिंग हॅज बीन स्टडीड लास्ट इयर. व मागच्या आत्त्यामध्ये आपण टिश्यू कल्चर आणि जेनेटिक इंजिनिअरिंग ह्याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. टिश्यू कल्चर इज एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ द सेल आर टिश्यू इन एन ॲस्पेटिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम. याच्यामधले असताना जे काही टिश्यू कल्चर जे आहेत ऊती संवर्धन जे आहे तर ते ऊती संवर्धनामध्ये एक्स व्हिवो असणाऱ्या जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशींची वृद्धी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड इट्स युजेस हॅज ऑल्सो बीन स्टडीड अंडर इंट्रोडक्शन टू बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग जे आहे तर त्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण सर्वसाधारणपणे तिचे असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग तिचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजीच्या हेडखाली आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचा चौथा क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे
की विच आर द व्हेरियस प्रोसेस इन टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी आहेत. व्हेरियस स्टेपवाईज प्रोसेसेस आर डन व्हाईल परफॉर्मिंग द टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामध्ये विविध अशा प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. पहा कोणकोणत्या, की दीज प्रोसेसेस आर प्रायमरी ट्रीटमेंट, रिप्रोडक्शन सेल, डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन, शूटिंग ऑर रोटिंग, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग, एक्सेट्रा. जे अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही विविध अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये प्रायमरी ट्रीटमेंट, रिप्रोडक्शन सेल, डिव्हिजन ऑर मल्टिप्लिकेशन, शूटनिंग ऑर रूटिंग, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग अशा प्रकारचे असणारे जे काही टप्पे जे आहेत तर त्या टप्प्यांच्या साह्यानं त्या ठिकाणी ते केलं जातं. तेच आपल्याला पुढे दिलेलं आहे. पहा, यू हॅव स्टडीड द प्लांट प्रोडक्शन बाय द टेक्निक ऑफ द टिश्यू कल्चर इन द लास्ट क्लास. आत्ता 9वीमध्ये आपण त्या ठिकाणी ऊती संवर्धनाने वनस्पतीची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याच्याविषयीचा अभ्यास आपण इयत्ता 9वीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. स्टेम सेल आर यूज्ड फॉर दॅट पर्पज. आणि याच्यासाठी वनस्पतींमधील असणाऱ्या जे काही मूल ऊती ज्या आहेत तर त्या मूल ऊती त्या ठिकाणी वापरल्या जातात. व्हेदर सच स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल, अशा प्रकारच्या मूल पेशी प्राणी ज्या आहेत तर त्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी असतात का. आता पुढे ऑब्झर्व की असाइन द नेम्स इन फिगर गिव्हन बिलो. म्हणजे खाली दिलेली जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीला नावं द्यायची. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस दोज आर केप्ट ब्लँक. त्याच्यानंतर रिकाम्या जागी असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही टप्पे जे आहे तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी काय करायला सांगितले. ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत तर त्या त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते लिहायला त्या ठिकाणी सांगितलेत. पाहता हे 9वीला आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे. काय काय लिहिता येईल की सर्वसाधारणपणे पाहता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते त्या ठिकाणी टप्पे आहेत तर त्या टप्प्यांची नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला हे जी काही असणारे जे काही बनाना प्लँट जे आहेत तर ती बनाना प्लँट्स त्या ठिकाणी दाखवलेली. तर या ठिकाणी आपली ती सोर्स प्लँट त्या ठिकाणी असणारे सोर्स प्लँट असणारे बनाना प्लँट. अशा प्रकारची जी काही बनाना प्लँट जे आहेत तर त्या बनाना प्लँट्सपासून पुढे आपल्याला पुन्हा लक्ष देता नसते. या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बल्ब कॉर्म ऑफ सोर्स प्लँट त्या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे तिचा असताना तो काही कंद जो आहे तर तो कंद त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पुढच्या असणारा जो काही टप्पा जो आहे तर त्या पुढच्या टप्प्यामध्ये हा जो काही कंद जो आहे तर त्या कंदपासूनच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी हा जो काही कंद जो आहे तर त्या कंदावर त्या ठिकाणी प्रायमरी अशा प्रकारची असणारी जे काही ट्रीटमेंट जी आहे तर ती प्रायमरी ट्रीटमेंट त्या ठिकाणी केलेली. त्याच्यानंतर पुढे जे काही असणारे काही प्रायमरी ट्रीटमेंट जे आहेत त्याच्यापासूनच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जे असणारे जे काही बॉटल जे आहे तर त्या बॉटलमध्ये आपल्याला या ठिकाणी रिप्रोडक्शन 9वीचं तुम्हाला त्या ठिकाणी आठवत असेल की रिप्रोडक्शन किंवा त्यालाच त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी म्हटलेले मल्टिप्लिकेशनची प्रक्रिया केली जाते. याच्यावरूनच पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी शूटिंग अँड रूटिंग त्या ठिकाणी केलं जातं. की शूटिंग आणि पुढे काय सांगितले रूटिंग ह्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. याच्यानंतर रूटिंग अँड शूटिंग झाल्यानंतर असणारे जे काही प्रायमरी हार्डनिंगची प्रक्रिया जी आहे तर प्रायमरी हार्डनिंगची प्रक्रिया जी आहेत प्रायमरी हार्डनिंगची असणारी जी काही प्रक्रिया जी आहेत तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. याच्यानंतरची असणारी जी काही प्रक्रिया जी आहेत या ठिकाणी छोटी छोटी अशा प्रकारची रोपं जी आहेत तर ती रोपं त्या ठिकाणी दाखवली. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही सेकंडरी
हार्डनिंगची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे, सेकंडरी हार्डनिंगची प्रक्रिया जी आहे, तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. आणि शेवटी मध्ये जे आहे तर मध्यभागी त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असणारं जे काही टिश्यू कल्चर जे आहे, तर ती टिश्यू कल्चरची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला दाखवलेली. जी ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनाची प्रक्रिया त्या ठिकाणी दाखवली. जे अशा पद्धतीनं विविध अशा प्रकारचे असणारे जे काही टप्पे जे आहेत तर ते टप्पे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामध्ये त्या ठिकाणी दाखवले. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे सायटॉलॉजी, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की पेशी विज्ञान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अर्लियर वी हॅव स्टडीड द स्ट्रक्चर टाईप्स अँड ऑर्गॅनेल्स ऑफ द सेल. जी यापूर्वी आपण त्या ठिकाणी असणारे जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींचे असणारे जे काही प्रकार, पेशीची रचना आणि पेशीमध्ये असणारे जे काही सेल ऑर्गॅनेल्स, ज्याला आपण त्या ठिकाणी पेशीची अंगक जे आहे तर ते अंगक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, याचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. धिस इज कॉल्ड ॲज सेल बायोलॉजी और सायटॉलॉजी, आणि यालाच आपण त्या ठिकाणी पेशी विज्ञान जे आहे तर ते पेशी विज्ञान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बिसाइड्स अबव मेन्शन पॉइंट्स इट इन्क्लूड्स द स्टडी ऑफ सेल डिव्हिजन अँड मेनी अदर आस्पेक्ट्स ऑफ द सेल. म्हणजे पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक त्या ठिकाणी शाखा आहे, याच्यामध्ये पेशीच्या वरील मुद्द्यांव्यतिरिक्त पेशी विभाजन सेल डिव्हिजन तसेच पेशीविषयक इतर सर्वच असणारा जो काही मुद्दे जे आहे तर त्या मुद्द्यांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास सायटॉलॉजी जे आहे तर त्या सायटॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट, देअर आर रिव्होल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ द ह्युमन हेल्थ ड्यू टू द सेल बायोलॉजी. पेशी विज्ञान जे आहे तर त्या पेशी विज्ञानामुळं मानवी आरोग्य क्षेत्र जे आहे तर त्या मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारी जी काही क्रांती जी आहे तर ती क्रांतिकारी बदल त्या ठिकाणी होत आहेत. रिसर्च इन्स्टिट्यूट एस्पेशली डेडिकेटेड फॉर द रिसर्च ऑन द सेल्स आर एस्टॅब्लिश ॲट पुणे अँड बंगलोर इंडिया. भारतामध्ये पुणे आणि बंगलोर येथे खास पेशीवर संशोधन करण्यासाठी असणाऱ्या ज्या काही संशोधन संस्था ज्या आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट ज्या आहेत तर ते रिसर्च इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी उभारलेले आहे. नॅशनल सेंटर फॉर द सेल सायन्स पुणे अँड इन्स्टेम्स ॲट बेंगलुरा आर इन्व्हॉल्ड इन व्हॅल्युएबल रिसर्च. म्हणजे पुणे येथे असणाऱ्या जे काही राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बंगळुरू येथे असणारे जे काही इन्स्टेम या ज्या काही संस्था ज्या आहेत तर ते संस्था खूप मोलाचं अशा प्रकारचं संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी करताना दिसतात. यांच्या असणारे जे काही वेबसाईट ज्या आहेत तर त्या वेबसाईट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. अधिकची माहिती या वेबसाईट ज्या आहेत तर त्या वेबसाईटवरून तुम्ही त्या ठिकाणी शोधू शकता. त्याच्यानंतर पुढे खाली दिलेलंच आपल्याला की व्हिजिट बोथ द वेबसाईट्स मेन्शन अबाऊ अँड विथ हेल्प ऑफ युअर टीचर ट्राय टू अंडरस्टँड द रिसर्च अंडर गोईंग इन दोज इन्स्टिट्यूट. म्हणजे या ठिकाणी वर नमूद केलेलं जे काही असणारे जे काही संकेतस्थळं जे आहेत तर त्या दोन्ही संकेतस्थळांना त्या ठिकाणी भेटी देऊन त्या संस्थांमध्ये चालू असलेल्या जे काही संशोधनाविषयी तुमच्या शिक्षकांच्या मदतीने माहिती त्या ठिकाणी येईल. या ठिकाणी गुगल जे आहे तर त्या गुगलवर तुम्ही असणाऱ्या जे काही वेबसाईट जे आहेत तर त्या वेबसाईट त्या ठिकाणी टाईप करा. त्यांची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे, तर तो दिलेला आपल्याला स्टेम सेल, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये मूल ऊती त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. की दीज आर स्पेशल टाईप ऑफ सेल्स प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. जी बहुपेशी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या बहुपेशी सजीवांच्या शरीरामध्ये असलेल्या या विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी त्या ठिकाणी आहेत. दीज सेल गिव राईज टू ऑल अदर टाईप्स ऑफ द सेल्स प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. या पेशी ज्या आहेत तर त्या पेशी बहुपेशी सजीव ज्या आहेत तर त्या बहुपेशी सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारचे असणाऱ्या जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना काही करता नसतात गिव राईज
म्हणजे या ठिकाणी जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी देताना दिसतात. सिमिलरली दीज सेल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन वाउंडिंग हिलिंग. त्याचबरोबर ह्या ज्या असणाऱ्या जे काही स्टेम सेल जे आहेत तर त्या स्टेम आपल्याला जी काही जखम होताना दिसते तर ती जखम भरून काढण्यासाठी बरी करण्यासाठी या ज्या काही पेशी ज्या आहेत या पेशी म्हणजे स्टेम सेल ज्या आहेत तर त्या स्टेम सेलचा मदतीनं आपल्याला झालेली जी काही जखम जी आहे तर ती जखम भरू येण्यामध्ये या स्टेम सेलचा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा असणारा जो काही वाटा जो आहे तर तो वाटा त्या ठिकाणी असतो. वी हॅड स्टडीड द स्टेम सेल्स ऑफ द प्लांट्स इन द प्रिव्हियस क्लास. मागच्या 9व्या इयत्तेमध्ये आपण वनस्पतींचे असणाऱ्या जे काही मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशींचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. नाऊ वी शॅल स्टडी द स्टेम सेल्स इन ॲनिमल्स पर्टिक्युलरली इन ह्युमन बीइंग. तर या इयत्तेमध्ये सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही मागच्या इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये असणाऱ्या ज्या काही स्टेम सेल ज्या आहेत तर त्या स्टेम सेलचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या इयत्तेमध्ये आपण सर्वसाधारणपणे असणाऱ्या ज्या काही प्राणी ज्या आहेत तर त्या प्राण्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही स्टेम सेल ज्या आहेत म्हणजे प्राण्यांच्या आणि विशेष करून मानवाच्या शरीरामधल्या असणाऱ्या जे काही मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशींचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहेत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.